नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डायमेकर निदेशक श्री साहेबाबा आयटे शिर्डी. आज आपण आजच्या ह्या लेसनमध्ये लेक्चरमध्ये सीएनसी टर्निंग विथ फानुक सीएनसी कंट्रोल या संदर्भात या लेसनच्या अनुषंगाने माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र, या अगोदरच्या काही लेसनमध्ये आपण सीएनसी संदर्भात माहिती पाहत आहे. त्यामध्ये सीएनसी मशीन इंट्रोडक्शन, सीएनसी मशीनच्या सेफ्टी प्रिकॉशन आणि आजच्या ह्या लेसनच्या अनुषंगाने सीएनसी टर्निंग विथ फानुक सीएनसी कंट्रोल या संदर्भात माहिती पाहूया. तर यामध्ये सिम्पल सायकल्स या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण माहिती पाहूया. फानुक कंट्रोल सिस्टीम असलेल्या सीएनसी लेथ मशीनवर सायकल ऑपरेशन करण्याकरता जी कोडच्या कॅम्ड सायकलचा वापर करतात. यामध्ये प्रामुख्याने फक्त टर्निंग, फेशिंग व थ्रेडिंगचे स्वतंत्र सिम्पल म्हणजे साधे सायकल किंवा टर्निंग, फेशिंग, रेडियस ऑपरेशन एकाच वेळी होतील असे रिपिटेटिव्ह सायकल येत असतात. फानुक सायकलमध्ये सब रुटीन प्रोग्राम न करता एकाच मेन प्रोग्राममध्ये सायकल कोड व टर्निंग डाटा आणि त्यापुढे लगेच कोऑर्डिनेट दिले जातात. काही प्रोग्राममध्ये रफ टर्निंग व फिनिश टर्निंगचे दोन्ही सायकल देता येतात. या सिम्पल सायकल आणि रिपिटेटिव्ह सायकल पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये सिम्पल कॅम्ड सायकलमध्ये टर्निंगसाठी G90, फेशिंगसाठी G94 व थ्रेडिंगसाठी G92 सायकल कोड वापरतात, म्हणजेच हे जी कोड वापरतात. याद्वारे फक्त याच ऑपरेशनच्या क्रिया होतात. रिपिटेटिव्ह सायकलमध्ये टॉप रिमो टर्निंगसाठी G71, टॉप रिमोवल फेशिंगसाठी G72. पॅटर्न रिपिटेटिव्ह किंवा रिपीटिंग साठी G73 व फिनिशिंगसाठी G70 सायकल वापरतात. या व्यतिरिक्त फेस ग्रुईंग व ड्रिलिंगसाठी G74 व डायमीटर ग्रुईंगसाठी G75 आणि मल्टिपल थ्रेड कटिंगसाठी G76 असे सायकल कोड वापरतात. त्याचप्रमाणे VMC व्हर्टिकल मशीनिंग सेंटर या मशीनिंग प्रकारामध्ये G81 ते G89 ड्रिलिंग सायकल फानुक लेथवर वापरतात. तर अशा प्रकारे ही सिम्पल सायकल संदर्भातली आपण ही माहिती पाहिली. त्यामध्ये पुढच्या मुद्द्याच्या अनुषंगाने कोऑर्डिनेट प्रोग्रॅमिंग मेथड्स या मध्ये माहिती पाहत असताना प्रोग्राममध्ये ॲप्सुलेट आपण या लेसनच्या अनुषंगाने माहिती पाहत असताना सीएनसी टर्निंग विथ फानुक सीएनसी कंट्रोल आणि दुसरा एक प्रकार असतो कंट्रोलचा सीमेन्स कंट्रोल. तर आजच्या ह्या लेसनच्या अनुषंगाने फानुक कंट्रोलच्या अनुषंगाने माहिती पाहत असताना कोऑर्डिनेट प्रोग्रॅमिंग मेथड तर प्रोग्रॅमिंगमध्ये ॲप्सुलेट आणि इन्क्रिमेंटल अशा प्रकारचं प्रोग्रॅमिंग केलं जातं. ॲप्सुलेटसाठी G90 आणि इन्क्रिमेंटलसाठी G91 कोड वापरतात. या प्रोग्राममध्ये ॲप्सुलेट G90 साठी एक्स व झेडचा आणि इन्क्रिमेंटल प्रोग्रॅमिंगमध्ये अनुक्रमे यू व डब्ल्यूचा वापर केला जातो. इन्क्रिमेंटलमध्ये कोऑर्डिनेट दर्शवताना ॲक्सिसचा धन व ऋण म्हणजे प्लस मायनस दिशेनुसार यू व डब्ल्यू पुढे चिन्ह दर्शवितात. त्यामध्ये एक टर्निंग सायकल
90 कोडनुसार या सायकलचा वापर ड्रग टर्निंगसाठी केला जातो. प्रोग्राम ब्लॉक मध्ये G90 कोड दिल्यास ऑपरेशनचे स्टेप ऑटोमॅटिक घेतले जातात. यामध्ये डेप स्टेप एक म्हणजे डेप्थ ऑफ कटचे अंतर जेवढे असेल तेवढ्याच अंतराने टूल रिलीव्हचे अंतर घेतले जाते. त्यामुळे प्रोग्राम मध्ये डायमीटर कमी करण्याकरता एक चे कोऑर्डिनेट देतात. तर यामध्ये या कृतीच्या माध्यमातून आपण माहिती पाहूया की यामध्ये स्टेप एक त्यामध्ये डेप्थ ऑफ कट 2 mm दिलेला आहे. स्टेप एक 2 mm डेप्थ ऑफ कट घेण्याकरता शेप पॉइंट पासून 126 वर रॅपिड ने टूल येईल आणि स्टेप 2 मध्ये टर्निंग क्रिया Z-20 पर्यंत दिलेल्या फीड रेटने ती क्रिया होईल. स्टेप 3 टूल 2 mm अंतराने 45 अंशांमध्ये जॉब मधून बाहेर म्हणजे टूल रिलीव डिस्टन्स मध्ये ए. स्टेप 4 नुसार टूल पुन्हा मागे पूर्वस्थितीत रॅपिड ट्रॅव्हल्सने येईल. तर या प्रोग्राम मध्ये टर्निंग सायकल प्रोग्राम G90 त्या ठिकाणी 40 diameter 36 आणि 32 डायमीटर दिलेले आहे. छोटी स्टेपची लांबी 15, पुढची स्टेपची 15 आणि टोटल 45 लांबी दिलेली आहे. त्यानुसार N1 सिक्वेन्स नंबर आपण म्हणतो G21 G99 N2 दुसऱ्या नंबर मध्ये T01 01 M6 N3 G50 S1200 N4 G96 S100 M3 क्लॉकवाइज डायरेक्शन M8 कूल डाउन G00 रॅपिड M42 Z डेप्थ ऑफ कट 2 त्याच्यानंतर G90 X38 Z-30 F0.15 एक वेळा F36 E2 F34 Z-15 हे डेप देतो. ही झेड म्हणजे P3 तिसऱ्यांदा X32 P4 G00 X42 Z2 M09 कुलडॉक कुंडलॉक G28 U0 W0 अशा आपण पाहिलं यू आणि डब्ल्यू. तर इन्क्रिमेंटल मध्ये अनुक्रमे यू आणि डब्ल्यू चा वापर करतात आणि M30 प्रोग्राम स्टॉप. तर अशा प्रकारे ही हा प्रोग्राम दिला जातो. प्रोग्राम त्याच्या प्रकारे कार्य करतो. त्यानंतर फिशिंग सायकल G94. तर यामध्येच्या अनुषंगाने या फिशिंग सायकल G94 सायकलचा वापर फेसवर कट्स काढून या फेसवर कट काढून मटेरियल कमी करण्याकरता केला जातो. यामध्ये सुद्धा 4 ऑपरेशन क्रिया ऑटोमॅटिक म्हणजे स्वयंचलित होत असतात. परंतु या फेसवर आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्या होत असतात. त्यामध्ये एक टूल शेप पॉइंट पासून म्हणजे तो शेप पॉइंट जॉबच्या त्यापासून Z-2 पर्यंत रॅपिडने येईल, डेप्थ ऑफ कट घेईल. स्टेप 2 फिशिंग सुरू होईल X10 पर्यंत. फिशिंग सुरू होईल हा X10 डायमीटर असतो तो X10 लेंथ असते ती Z असते. तर फिशिंग सुरू होईल X10 पर्यंत डायमीटर पर्यंत दिलेल्या फीड रेटने फिशिंग होईल. स्टेप 3 नुसार टूल 2 mm जॉब मधून 45 अंशांमध्ये बाहेर फीड रेटने येईल. 4 F30 हा जो डायमीटर F30 डायमीटरवर पूर्वस्थितीत रॅपिडने येईल असं या ठिकाणी आकृतीच्या माध्यमातून दर्शवलेलं आहे. तर या दुसऱ्या आकृतीच्या माध्यमातून या ठिकाणी हा प्रोग्राम N1 ते N13 सिक्वेन्स नंबर असतात. N1 N2 N3 त्याच्या पुढचा हा प्रोग्राम असतो. G21 G99 M06 T0 202 G97
M3 क्लॉकवाइज मंडल एस म्हणजे आरपीएम 1000 की जरूर रॅपिड एक्स ला 100 दीड ला 50 एमएम अशा पद्धतीने हा प्रोग्राम या ठिकाणी हा N16 पर्यंत N1 पासून 16 पर्यंत या जॉबसाठी या ठिकाणी दिलेला आहे. सीएनसी लिए फानो कंट्रोलर म्हणून तो प्रोग्राम आहे. तर त्यानंतर पुढच्या मध्येच्या अनुषंगाने टर्निंग सायकल स्टॉक मटेरियल स्टॉक रिमूव्हल रफ टर्निंग स्टॉक रिमूव्हल रफ टर्निंग सायकल G71. तर या आकृतीच्या अनुषंगाने आपण ही माहिती पाहत असताना पूर्ण राऊंड म्हणजे दंडगोलाकृती जॉबवर एकाच प्रोग्रॅमद्वारे लेन टर्निंग टेप टर्निंग पेपर टर्निंग चॅम्परिंग व रेडियस टर्निंगचे रफ टर्निंगचे ऑपरेशन करण्याकरता या G71 सायकलचा वापर करतात अवलंब करतात. वरील सर्व ऑपरेशन एकाच वेळी होण्याकरता म्हणजे प्लेन टर्निंग टेप टर्निंग टेपर चॅम्परिंग रेडियस यासारखी ऑपरेशन एकाच वेळेस होण्याकरता सदरील आकृतीत या दर्शवल्याप्रमाणे प्रथम आसाशी समांतर रफ कट घेतले जातात. असे समांतर प्लेन टर्निंग सारखे कट घेतले जातात. रफ टर्निंग घेताना टेपरच्या आणि रेडियस टर्निंगच्या ऑपरेशनच्या वेळी टेपरनुसार आणि रेडियसनुसार एफ चे व झेड चे कॉर्डिनेट कंट्रोल युनिट कॅल्क्युलेट करते. त्यामुळे टेपरचा व्यास व त्याची लांबी रफ टर्निंग कट घेतेवेळी ऑटोमॅटिक ॲडजस्ट होत असते. फिनिशिंग अलाउन्स ठेवून सर्व रफ टर्निंगचे कट पूर्ण केले जातात. यामध्ये फक्त जॉबचा रफ शेप तयार होतो. त्यामुळे शेवटचा फिनिश कट फिनिशिंग सायकलद्वारे या ठिकाणी घ्यावा लागतो. तर स्टॉक रिमूव्हल रफ टर्निंग सायकल G71 नुसारची ही माहिती आपण पाहिली रफ कटसाठी. त्यानंतर फिनिश सायकल G71 नुसार त्या जॉब करता तर फिनिशिंग सायकल G71 तर रफ टर्निंगचे कट पूर्ण झाल्याबरोबर आता आपण पहा टर्निंग लेथ मशीनवर करत असताना लेपटॉप कट जास्त देऊन आरपीएम कमी ठेवून कुलंटचा भरपूर वापर करून लेपटॉप कट जास्त देऊन टर्निंग करत असतो. शेवटच्या कटाला आरपीएम वाढवून लेपटॉप कट कमी करून टर्निंगचे कार्य करतो. त्याचप्रमाणे रफ टर्निंगचे कट पूर्ण झाल्याबरोबर लगेच फिनिश टर्निंगचा कट घेता येतो. त्यामुळे प्रोग्राममध्ये प्रथम रफची G71 सायकल वापरून ही अगोदरची G71 सायकल वापरून त्यापुढे टर्निंगचे कॉर्डिनेट व फिनिशिंग अलाउन्स कोडद्वारे दर्शवला जातो. तर G71 सायकल वापरून त्यापुढे टर्निंगचे कॉर्डिनेट व फिनिशिंग अलाउन्स कोडद्वारे दर्शवला जातो. व नंतर फिनिशिंग ची G71 सायकल वापरून ही फिनिशिंगची G71 ही सायकल वापरून फिनिश कट घेतला जातो. फिनिश कट घेताना टूल प्रोग्रॅमच्या पहिल्या पॉइंटवर येऊन टूल प्रोग्रॅमच्या जो काही पहिला पॉइंट आहे त्यावर येऊन जॉबच्या आकारानुसार टूल पाथ ही तयार करत असतो व शेवटच्या कॉर्डिनेट पॉइंट पर्यंत टूल पाथ नुसार चालून फिनिश कट पूर्ण करत असतो. फिनिशिंग सायकल कोणत्याही टर्निंग किंवा फिशिंग मध्ये वापरतात. अशा प्रकारे रफ टर्निंग सायकल G71 आणि फिनिश टर्निंग सायकल G70 एकाच प्रोग्राम मध्ये वापरतात. तर अशा प्रकारे ही फिनिश सायकल संदर्भातली माहिती. तर विद्यार्थी मित्र आज आपण आजच्या ह्या CNC टर्निंग विथ फानू CNC कंट्रोल या मुद्द्याच्या किंवा लेसनच्या अनुषंगाने माहिती पाहत असतो. तर लेथ मशीनवर फानुक आणि सीमेन्स कंट्रोल असतात. प्रामुख्याने वेगवेगळ्या ह्या मशीन कंट्रोल सिस्टीमनुसार वापरल्या जातात. तर आजच्या ह्या फानुक सीएनसी कंट्रोलच्या अनुषंगाने सिम्पल सायकल्स त्याच्यानंतर पुढच्या मध्येच्या अनुषंगाने कॉर्डिनेट प्रोग्रॅमिंग मेथड त्यामध्ये टर्निंग सायकल G90 फेसिंग सायकल G94 टर्निंग सायकल त्याच्यामध्ये स्टॉक रिमूव्हल रफ टर्निंगसाठी G71 फिनिश टर्निंगसाठी G70 या मुद्द्याच्या अनुषंगाने ही माहिती आजच्या ह्या CNC टर्निंग विथ
भानु सीएनसी कंट्रोल या लेसन चाहना संगणे आज अपन पहली या संदर्भातला हा व्हिडिओ अपन पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.